ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. टिळक भवन येथे महाराष्ट्र नाभिक एकता मंच अध्यक्ष संस्थापक सलून पार्लर असोसिएशन धनराज वलुकर यांची पत्रकार परिषद संपन्न. नागपूर शहरात टिळक भवन येथे महाराष्ट्र नाभिक एकता मंच अध्यक्ष संस्थापक सलून पार्लर असोसिएशन धनराज वलुकर यांची पत्रकार परिषद आज 7 मार्च रोजी संपन्न झालेली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी न्हावी समाज आणि सलून व्यवसायाविषयी अवहेलना अपमानजनक वक्तव्य करून सामाजिक व्यावसायिक भावना दुखवल्याबद्दल याचा निषेध करू तसेच रस्त्यावर उतरून आंदोलन करू असं अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी आम्ही न्यायालयात याचिका दाखल करून तीव्र आंदोलन करू असा यावेळी इशारा देण्यात आलाय. पाहूया. रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल विधान केलेलं आहे. याच विधानाचा निषेध करत नाभिक एकता मंचतर्फे नागपूर जिल्हा या ठिकाणी नाभिक एकता मंचतर्फे विरोध करण्यात येत आहे, खरं तर निषेध करण्यात येत आहे. यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी नाभिक एकता मंचचे अध्यक्ष धनराजजी वेलुकर आपल्यासोबत आहे. साहेब, काय सांगाल नेमकं, काय विधान त्यांनी केलेलं होतं आणि तुमची काय यावरती मागणी? यांनी जाहीर सभेमध्ये, रावसाहेब दानवे यांनी जाहीर सभेमध्ये तिरुपतीचे जे नावी आहे ते नावी एका डोक्याला पाणी लावून दोन वस्त्राने टक्कल करून साईटला बसवून ठेवतात आणि दुसऱ्याच्या डोक्याला पाणी लावून त्याचं टक्कल करतात, अशी त्याला साईटला बसून अशा रांगा दिवसभर सायंकाळपर्यंत ठेवतात लावतात. अशा प्रकारे महाविकास आघाडीचे सरकार आहे असं त्यांनी नावी समाजावर संबोधून असं त्यांनी वक्तव्य केलं. याआधीसुद्धा मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा असं वक्तव्य केलं होतं. त्यावेळी महाराष्ट्र नाभिक एकता मंच सलून पार्लर असोसिएशनच्या वतीने व संपूर्ण राज्यातील सकल नाभिक समाजाच्या वतीने त्यांना माफी मागण्यास भाग पाडलं आणि असे जबाबदार जरी पदाधिकारी आणि मंत्री महोदय जर असे एखाद्या लहान समाजावर जर असे वक्तव्य करत असेल आणि त्यांच्या व्यावसायिक आणि त्यांच्या समाजाच्या जर भावना दुखावत असेल तर अशा मंत्र्याचा आम्ही संपूर्ण महाराष्ट्र नाभिक एकता मंच सलून पार्लरच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या वतीने आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि अशा मंत्र्यांना तात्काळ केंद्र सरकारने माननीय मोदी साहेबांनी त्यांनी तात्काळ त्या पदावरून त्यांना संपुष्टात आणावं अशी मी नाभिक समाजाच्या वतीने मी मागणी करतो.